नॉट रिचेबल असलेले संभाजीराजे आज समोर येण्याची शक्यता आहे. स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपतींचा आज वाढदिवस आहे. लोकसभा निवडणुकीबाबत संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. संभाजीराजे छत्रपती महालक्ष्मीचं दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. भूषण, महालक्ष्मीचं दर्शन संभाजीराजे छत्रपतींकडून घेतलं जाईल, मात्र यावेळेला माध्यमांसोबत ते संवाद साधणार आहेत का? नक्कीच, आपल्याला माहिती आहे कोल्हापूर लोकसभेवरून एक तिढा निर्माण झालेला आहे. स्वराज्यकडून संभाजीराजे देखील कोल्हापूरच्या मैदानात उतरण्याची तयारीत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांना देखील यांना मैदानात उतरण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. आणि याच वरून आपण बघतोय गेल्या 10 दिवसापासून संभाजीराजे हे संपर्काबाहेर होते. कुटुंबातील काही ठराविक लोक आणि प्रमुख कार्यकर्त्यांव्यतिरिक्त ते कोणाशीही संपर्कात नव्हते. आणि त्यानंतर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं ते सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे. सकाळी ते अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत, त्यानंतर भवानी मातेचं दर्शन देखील भवानी मंडपामध्ये घेणार आहेत आणि त्यानंतर भवानी मंडपाच्या ठिकाणी ते शुभेच्छा देखील लोकांकडून स्वीकारणार आहेत. त्यामुळे यावेळी तरी निदान संभाजीराजे या सगळ्यावर काय बोलतात काय पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण संभाजीराजे ही आता कोल्हापूरमधूनच मैदानात उतरणार की नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरचा पर्याय निवडणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. त्याबाबत ते काय भाष्य करतात का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. तर दुसरीकडे संध्याकाळी या संभाजीराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुस्ती स्पर्धांचं आयोजन देखील खासबाग मैदानांमध्ये करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी शिव महाराज देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे एकूणच संभाजीराजेंचा वाढदिवस महत्वपूर्ण ठरणार आहे कोल्हापूर लोक. नक्कीच, धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.